मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं दिलेली अंतरिम स्थगिती मागे घेण्यासाठी घटनापीठाची स्थापना करून तातडीनं सुनावणी घ्यावी या राज्य सरकारच्या मागणीला यश आलं आहे अशी माहिती मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ट्विटरवरून दिली आहे येत्या नऊ डिसेंबरला दुपारी दोन वाजता पाच सदस्यांच्या घटनापीठासमोर यासंदर्भात सुनावणी होणार आहे मराठा आरक्षणासंदर्भातला अंतरिम आदेश स्थगित करण्याच्या मागणीवर सुनावणीसाठी तातडीनं घटनापीठ स्थापन करण्याकरता राज्य सरकारनं वीस सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता त्यानंतर या अर्जावर तातडीनं सुनावणी घेण्याची मागणी करणारे चार अर्ज दाखल करण्यात आले होते